वेलकम टू रश्मीज रसोई। तुम्ही बघू शकता आज आपण मुठ्याचं किती सुंदर कालवण बनवलंय। तर चला मग ह्या कालवणाची पूर्ण रेसिपी आपण बघूया। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आता पावसाळा चालू झाला आणि पहिला पाऊस येऊन गेला की प्रत्येक आगरी कोळी घरात तुम्हाला मुठ्याचं कालवण दिसणारच, कारण का हे कालवण आपल्याला सुरुवातीच्या पावसाळ्यातच मुठे मिळतात आणि हे कालवण प्रत्येकाच्या घरी बनते। तर चला मग ह्या मुठ्याच्या कालवणासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण बघूया। मुठ्याच्या कालवणासाठी हे आपण शेतातले मुठे घेतले, 14 मुठे आहेत। हे साफ कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे आपण पीठ भरून करणार आहोत, त्यामुळे आपण हे पटणीचे तांदूळ किंवा भाकरीचे तांदूळ धुवून घेतलेत स्वच्छ। एक वाटी तांदूळ घेतलेत, हे अर्धा वाटी चणा डाळ घेतली आहे, पाव वाटी हिरवे मूग, पाव वाटी मुगाची डाळ, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, नंतर फोडणीसाठी आपण तेल घेतले, 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। नंतर ह्यासाठी मसाल्यांमध्ये आपण 1 चमचा हळद, 3 चमचे घरचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, 1 अंड पीठामध्ये मिक्स करण्यासाठी आणि ह्याच्यासाठी आपण हे वाटण तयार करणार आहोत। सुकं खोबरं खिसून भाजून घेतले, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, हे पाणी न घालता मिक्सरला असं बारीक वाटण ह्याचं आपण करून घेणार आहोत। नंतर गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर यूज करणार आहोत। मुठ्यांमध्ये पीठ भरण्यासाठी सर्वात आधी आपण हे स्वच्छ धुतलेले तांदूळ परतून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवरच हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। तांदूळ आपले व्यवस्थित परतून झालेत, हे एका ताटात मी काढून घेते। तांदूळ भाजून झाली की ही अर्धा वाटी आपण चणा डाळ घेतली आहे, ती पण तशीच भाजून घेणार आहोत। चणा डाळप्रमाणेच उरलेली मुगाची डाळ आणि आपले हिरवे मूग देखील आपण असेच भाजून घेणार आहोत। ही मुगाची डाळ पण मी चण्या डाळप्रमाणेच भाजून घेते। नंतर हे जे हिरवे अख्खे मूग घेतले ते पण असेच आपण भाजून घेणार आहोत। हे पण आता भाजून झालेत, काढून घेते मी। गॅसची फ्लेम एकदम आपण लो करून घेणार आहोत। नंतर हे 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं घेतलंय, ते पण व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। हे भाजून झालंय, आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि आता ह्या सर्व वस्तू मी मिक्सरला, थोडं गार झालं की मिक्सरला असं रव्यासारखं दळून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही आपलं पीठ किती छान पडलंय, म्हणजे ही जवळपास आपली भाजणीच आहे। जाडसरच वाटून घेणार आहोत। आता हे पीठ तयार करून घेऊया। आपण 14 मुठे घेतले, त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून हे आपण भाजणी जी तयार केलेली ते पीठ घेते। नंतर त्यात 1/2 चमचा हळद, 1 चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, 1 मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घेतली आहे ही मी, चवीप्रमाणे मीठ, थोडं कमीच मीठ घालायचं आहे कारण का आपण कालवणात मीठ घालणारच आहोत। नंतर हे जे सुकं खोबऱ्याचं वाटण आहे ते अगदी थोडं घालायचं आहे टेस्टसाठी, जवळपास 1 टेबलस्पून मी हे वाटण घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल ऍड करणार आहोत। नंतर हे एक अंडं घेतलंय, अंड्यानी पण ह्या पिठाला खूप छान टेस्ट येते। गेल्या वर्षी पण मी हा व्हिडिओ अपलोड केलेला, त्याच्यात मी अंडं नव्हतं यूज केलं, पण ह्यात मी अंडं यूज करणार आहे। आता ह्याच्यात थोडंसं पाणी ऍड करून हे पीठ व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचंय। अशा पद्धतीने हे आपलं मुठ्यात भरायसाठी पीठ तयार झालंय। हे थोडंसं असंच मुरट ठेवायचंय, तोपर्यंत मुठे आपण साफ करून घेऊया। तुम्ही बघू शकता मुठा साफ कसा करायचा, अगदी अलगच हाताने ह्या मुठ्याचं वरचं कवच असतं
ते आपण काढून घेणार आहोत। हे बघा, कारण का त्या कवच मध्येच आपण पीठ भरून घेणार आहोत। अशाच पद्धतीने उरलेले सर्व मुठे मी साफ करून घेते। आता हे सर्व मुठे बघा आपले ओपन करून झालेत। ह्या मुठ्याच्या आतमध्ये हे जे ग्रीन दिसते ना हिरव्या कलरचं, हे आपण काढून घ्यायचं आहे। कारण का हे मुठे गवत खात असतात ना, मग ते कधी कधी कडवट लागतं, म्हणून ह्याचा जो आतला हिरवा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। नंतर या मुठ्याचे हे जे बाजूचे पाय आहेत, हा हे शेवटचे दोन पाय ठेवायचे आहेत, आणि हे जे मधले आहेत ते आपण काढून घेणार आहोत। म्हणजे ते पण आपण वेस्ट नाही घालवणार, मिक्सरला लावणार। अशा पद्धतीने सर्व मुठे आपले साफ करून झालेत। या मुठ्यामध्ये पीठ कसं भरायचं हे मी तुम्हाला दाखवते। हा जो आपण वरचा कवच काढलेला आहे ना, ह्याच्यात पीठ भरून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा, एकदम गच्च पीठ भरायचं नाही, कारण का त्या कालवणातला सार देखील त्यात जायला हवा, म्हणून असा अलगदच भरून ठेवायचं आहे। नंतर हे परत वरचं कवर आहे हे त्याला मुठा आपण लावायचं आहे, आणि हलक्या हाताने एकदम हे असं बांधून घ्यायचं आहे, म्हणजे कालवणात हा उघडला जाणार नाही। हे बघा, अशाच पद्धतीने सर्व मुठे मी व्यवस्थित भरून घेते। अशा पद्धतीने सर्व मुठे आपले भरून झालेत। आता आपण कालवणाला फोडणी देऊन घेऊया। गॅसवर हे पातेलं ठेवलंय, थोडं फ्लॅटच पातेलं घेतलंय मी। आता ह्यात आपण 3 टेबलस्पून तेल ॲड करणार आहोत। तेल थोडं गरम झालं की लसूण आणि कांदा फोडणीला घालणार आहोत। आता आपलं तेल गरम झालं, फोडणीला हा चेचलेला लसूण आणि एक मोठा कांदा घालूया। कदाचित तुम्हाला माझा आवाज एवढा क्लिअर येणार नाही, बाहेर पाऊस आहे त्यामुळे पावसामध्ये आवाजामध्ये आपल्या डिस्टर्बन्स येतोय। आता हा कांदा आणि लसूण तेलावर व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण। कांदा आणि लसूण आपला आता व्यवस्थित शिजलाय। आता ह्यात आपण 1 चमचा हळद, 3 चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे। हा आगरी कोळी मसाला आमचा घरचा असल्यामुळे मी ह्यात कोणताही गरम मसाला यूज केला नाही, कारण का ऑलरेडी ह्या मसाल्यामध्ये खूप प्रमाणात आमचे गरम मसाले ॲड ऑन असतात। ह्या मसाल्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की हा मसाला आम्ही कसा बनवतो। हळद आणि मसाला ह्या तेलावर व्यवस्थित परतून झाला की हे सुकं खोबऱ्याचं वाटण आहे ते पण आपण ह्यात ॲड करणार आहोत। ह्या वाटण्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे, तुम्ही हा व्हिडिओ पण बघू शकता। कारण का हे वाटण आपण जर तयार करून ठेवलं तर 1.5 ते 2 महिने आरामात फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं। आता हे वाटण पण आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे या हळद मसाल्याबरोबर ॲड होईल व्यवस्थित। आता ह्या सर्व वस्तू व्यवस्थित आपल्या झाल्यात परतून। आता हे मी भरलेले मुठे यात ॲड करते। आणि यात आपण आपल्या गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत। मी हे 2 ग्लास पाणी घेतलंय। मी अगोदर 2 ग्लास पाणी ॲड केलेलं, आता आणखीन 1 ते 1.5 ग्लास पाणी आणखीन ॲड करून घेतलंय। म्हणजे हे मुठे व्यवस्थित त्या आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स व्हायला हवेत। नंतर चवीप्रमाणे मीठ, हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि एक उकळी काढून घ्यायची आहे, नंतरच हे मुठे लो फ्लेमवर आपण शिजवणार आहोत। आपल्या कालवणाला छान उकळी आली आहे, थोडं हे कालवण मी पळीने मिक्स करते। आता झाकण देऊन 10 ते 12 मिनिटांसाठी हे मुठे व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवायची आहे। आपलं कालवण तयार होईपर्यंत हे जे मुठ्यांचे आपण पाय काढून ठेवलेले हे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे। 1/2 ग्लास ह्यात पाणी ॲड करणार आहोत आणि झाकण लावून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे मुठ्यांचे पाय आपण मिक्सरला लावून घेतलेत। आता या कालवणामध्ये ॲड करूया। झाकण काढून घेते मी।
आणि हे जे मिक्सरला आपण मुठ्यांच्या पायाचं पाणी घेतलेलं हे गाळून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. कारण का जर गाळलं नाही तर ते कवच आपल्याला दाताखाली लागेल. हे पाणी ऍड केल्याने कालवणाला खूप छान टेस्ट येते. आता हे पाणी ऍड करून झालंय, पुन्हा थोडं चमच्याने ते मिक्स करते आणि झाकण देऊन आपण हे मुठे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं कालवण तयार झालंय. गॅसची फ्लेम मी हाय करते आता आणि ही थोडी कोथिंबीर ऍड करून घेते. नंतर पुन्हा एकदा झाकण देऊन गॅसची फ्लेम आता स्विच ऑफ करून घेणार आहे. आता हे कालवणाचं टोप मी खाली उतरवून घेते आणि ह्याची थोडी वाफ गेली काच हे आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत. वाफ ह्याची कमी झाली, आपण झाकण काढून बघूया. कालवणाचा कलर तर तुम्ही बघूच शकता किती सुंदर कलर आला आपल्या कालवणाला. आणि हे बघा, मुठे पण व्यवस्थित शिजले गेलेत. तुम्ही पण असंच माझ्या पद्धतीने केलेलं हे मुठ्यांचं कालवण एकदा तरी घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की हे कालवण कसं झालंय ते. जर तुम्हाला माझा हा मुठ्याच्या कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.